स्थानिक विजय कुमार गावित स्वतः झेंडा वंदन करणार आहे। पालकमंत्री पद जरी वाटलेलं नसलं तरी ते या जिल्ह्यामध्ये राहतात आणि या जिल्ह्याचे प्रश्न ते लक्ष देतात, त्यामुळे निश्चितपणे पालकमंत्र्याची सुद्धा वाटप वरच्या स्तरावरून लवकरात लवकर करण्यात येईल। आदरणीय मदत पुनर्वसन मंत्रीने या ठिकाणी सांगितलं आहे की सध्याचे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, पण शेवटी कुठल्याही गोष्टीला ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला डिक्लेअर करावं लागते, त्यामुळे आपण देवाला सगळेजण साकडं घालतोय की लवकरात लवकर पाणी जर आलं तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याच्यापासून वंचित राहता येणार नाही, पण नाईलाजाने जर पाऊस आला तर ते सरकार म्हणून आम्ही तयारीत आहोत असं त्यांनी वचन दिलेलं आहे। हे बघा, त्यांच्या रक्ताचं नातं आहे, पण त्याच्यामध्ये त्यांची भेट घेणं हे स्वाभाविक आहे, पण त्याच्यामध्ये शंका कुशंका काढणं हे आपलं कामच आहे। अजित ठाकरेंनी सांगितलं ज्याप्रमाणे जी चौकशी करायची होती, जे गुन्हे दाखल करायचे होते ते दाखल करण्याचं या ठिकाणी पोलिसांनी काम केलेलं आहे आणि निश्चितपणे या घटनेच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।